दिंडोरी शहरातील सर्व नागरिक तसेच सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत रामदास चारोस्कर कोविड सेंटर शिवाजीनगरला सुरू केलं होतं। या सेंटरमध्ये सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना दाखल करण्यात आलं। या रुग्णांवर मोफत उपचारही करण्यात आले। विलगीकरण कक्षात योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलं होतं। दिंडोरी शहरातील सर्व डॉक्टरांनी आपला वेळ या कोविड सेंटरसाठी दिला। उपलब्ध वेळेनुसार रुग्णांची तपासणी करताना त्यांना मोफत औषधोपचाराचीही सोय करून दिली। अनेक दानशूरांनीही या कोविड सेंटरसाठी मदतीचा हात पुढे केला होता। माजी आमदार रामदास चारोस्कर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आव्हाड, प्रमोद देशमुख, बाळासाहेब जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे, तहसीलदार पंकज पवार, मुख्याधिकारी नागेश येवले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं, त्यामुळे सुमारे 99 रुग्णांवर मोफत उपचार झाले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे प्रमाण वाढलं होतं त्या काळात आम्ही एक करोना केअर सेंटर उभारलं होतं जनतेसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी ज्यांना औषध उपचार घेऊ शकत नव्हते अशांना दिंडोरी तालुक्यातील व शहरातील लोकांनी स्वतः लोकवर्गणी काढून आणि माजी आमदार रामदास चारोस्कर मित्रमंडळाच्या नावाखाली आम्ही एक कोविड सेंटर स्थापन केलं। 30 बेडचं कोविड सेंटर स्थापन केलं। तिथं कालपर्यंत म्हणजे समारोप चा कार्यक्रम परवा झाला तोपर्यंत जवळपास 99 पेशंट तिथनं रिपेअर झाले व आज जी परिस्थिती थोडीसं कमी झाली आहे त्यामुळे कोविड सेंटरचा आम्ही समारोप केलं। पण भविष्यकाळात असं होऊ पण नाही अशी प्रार्थना आहे देवाचरणी। पण जर झालं तरी परत रामदास चारोस्कर मित्रमंडळाच्या नावाखाली कोविड सेंटर सुरू करण्यात येईल व तसंच जे WHO नियम घालून दिलेले सर्व लोकांना एक विनंती आहे की त्यांनी पण आज काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपण सुरक्षित राहिलो, आपला परिसर सुरक्षित राहिला याची पण काळजी घेतली पाहिजे, लस घेतल्या पाहिजे। लसीमुळं जे चाललं आहे की बाबा काही लोक घाबरत आहे लस घेतल्याने असं होतं, थोडासा अज्ञानपणा जो लोकांमध्ये आहे त्यांनी तो दूर करून लस पण घ्यावी। ज्या रुग्णांची सोय नव्हती त्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले, ज्यांच्यामध्ये सौम्य लक्षणं त्यांना तिथे उपचार देण्यात आले, मोफत उपचार आणि जेवण नाश्ता हे सर्व त्यांना पुरवण्यात आले, त्यातून अनेक रुग्ण बरे झाले। त्यापैकी साधारणतः 2 रुग्णांना आम्ही नाशिक शिवले त्याही बरे झाले। या रुग्णांचा सर्वांचा सहकार्य आम्हाला मिळालं। दिंडोरी डॉक्टर असोसिएशननी आणि दिंडोरी शहरातील सर्व पक्षीय नेत्यांचं, सामाजिक कार्यकर्त्यांचं सहकार्य मिळाल्याने हा उपक्रम यशस्वी झाला। पुढेही जर पेशंट वाढले, रुग्णसंख्या वाढली, तरी पुढील काळात सर्वांच्या सहकार्याने पुन्हा आम्ही कोविड सेंटर चालू। काही गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यामुळे त्यांचेही प्राण वाचण्यास मदत झाली। शेवटच्या रुग्णालाही कोरोनामुक्त करून पाठवण्यात आलं, यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला। अखेरच्या दिवशी माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या हस्ते सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला। संदीप गुंजाळ, दिशानूज, दिंडोरी।